हे शिफारस पत्र आहे राज्यमंत्र्यांचं, केंद्रीय राज्यमंत्र्यांचं. काय नाव आहे राजेंद्र बबन खेडेकर यांना दिलेलं आहे. जनसंघाची पार्श्वभूमी आहे, कुटुंबातून आलेले आहेत. 30 वर्षापासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, भारतीय जनता पार्टी परिवाराशी समर्पित आहेत. त्यांना शिफारस पत्र दिले. कोणी दिले? श्रीपादजी नाईक साहेब, राज्यमंत्री भारत सरकार, केंद्रीय राज्यमंत्री. देवस्थानच्या विकासासाठी जवळपास 350 कोटींचा निधी पीएमआरडीकडून मंजूर करण्यात आला आहे. हा सगळा पीएमआरडीकडून नाही, महाराष्ट्र शासनाच्या वतीने मंजूर करण्यात आला आहे. हा सगळा निधी डोळ्यासमोर ठेवून हे सगळं करण्यात आलं असं वाटतंय का? निश्चितपणे आमची भावना तर तीच आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या निधीपेक्षा तो निधी तर आम्हीच त्या ठिकाणी त्याचा DPR तयार केला. आम्हीच त्या ठिकाणी सर्व महाविकास आघाडीच्या काळामध्ये त्या सगळ्या लोकांच्या समोर मांडल्या, त्या मंजूर करून घेतल्या. आज सगळ्यात महत्त्वाचं दुर्दैव काय की कोणी विकास निधीकडे करून जर अपॉइंटमेंट केलं असतील, मला त्याच्यावर डायरेक्टली ब्लेम नाही करायचं, परंतु निश्चितपणे जर बाहेरच्या व्यक्ती येत आहेत तर त्यांचा डोळा त्याच्यावरतीच असणार आहे. आमचं अल्टिमेटम हेच आहे की जेजुरी ग्रामस्थातल्या, जेजुरी परिवारातल्या, पंचक्रोशीतल्या प्रत्येकाचं एक वेगळं नातं, भक्तीचं आणि श्रद्धेचं जेजुरी देवस्थान आहे, महाराष्ट्राचं कुलदैवत ते आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या पॉलिटिकल आणि चुकीच्या नेमणुका त्वरित रद्द कराव्या आणि त्या ठिकाणी नव्याने नेमणुका त्या ठिकाणी कराव्यात. आणि ज्या अशा व्यक्तींचा नेमणुका कराव्यात जे व्यक्ती कुलधर्म कुराचार तिथल्या देवस्थानच्या सर्व रूढी परंपरांची ज्यांना माहिती आहे. समजा नाही झालं, शासन तर ऐकत नाही, त्यांनी त्यासाठीच ते केलेलं आहे. एका व्यक्तीने केलंय सगळ्यांना माहिती आहे. ट्रस्टींची नावं सांग ना एकदा. एका, हे बघा, एका ट्रस्टीचं नाव आम्हाला समजलंय जो कागदपत्रांवरती बाहेर आलाय. आमच्या समोर अजूनपर्यंत कागद माझ्या हातात आला नाही. कागद आला की सगळ्यात पहिल्यांदा आपल्यालाच सांगू. ट्रस्टीचे नाव तर सांगा. एक मिनिटं, दोनच स्थानिक ट्रस्टी त्या ठिकाणी आहेत आमचे. बाकी 5 ट्रस्टी कोण आहेत हे मला वाटतं मी नावं सांगण्यापेक्षा, हे डिक्लेअर्ड नावं आहेत सगळे मीडियामध्ये. माझी लोकप्रतिनिधी म्हणून पुरंदर हवेलीचा लोकप्रतिनिधी आहे आणि माझ्या मतदारसंघामध्ये, माझ्या भागामध्ये, माझ्या क्षेत्रामध्ये जेजुरी हे देवस्थान त्या ठिकाणी येतं. जेजुरी देवस्थानवरती माझा संपूर्ण क्षेत्र आणि पुरंदर तालुक्याचा विकास अवलंबून आहे. कारण दरवर्षी 15 लाखांपेक्षा जास्त भाविक त्या ठिकाणी जेजुरीला येतात आणि त्यामुळे देवस्थानचं टुरिझम आणि आमची इकॉनॉमी त्याच्यावरती अवलंबून आहे. त्यामुळे हा प्रश्न भावनिक, श्रद्धेचा आणि तालुक्याच्या इकॉनॉमीचा आहे. आणि त्यामुळे आम्हाला एकच गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे आणि आम्ही आलेलो आहोत की ह्या ज्या गोष्टी नेमणुका केलेल्या आहेत त्या त्वरित त्याचा रिव्ह्यू घ्यावा, त्या नेमणुका रद्द कराव्यात आणि नव्याने ज्यांचा देवस्थानच्या कुलधर्म कुलाचाराशी संबंध आहे अशा व्यक्तींची नेमणूक करावी. कोणाच्या दबावाखाली झाले नाव सांगा ना सर. आता सांगितलं ना